दिसत नाही. सरकार युवांच्या बाबतीत कुठेही दखल घेताना आपल्याला दिसत नाही. घाई गडबडीने गेल्या काही दिवसांमध्ये 11,000 भरती ही कॉन्ट्रॅक्टवर झाली आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये 1,00,000 भरती होईल. ह्या सगळ्या कंपन्या कोणाच्या आहेत? तर सत्तेत असणारे जे लोक आहेत त्यांच्या जवळच्या लोकांच्या, नाही तर आमदारांच्या या कंपन्या आहेत. मग तुम्ही यांनाच बलाढ्य करायचं का? तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून त्यांना सक्षम करण्याच्या नादामध्ये हे युवा जे अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत त्यांना तुम्ही बाजूला ठेवता, त्यांच्याबद्दल तुम्ही विचार करत नाही, ही चुकीची गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही घेतल्यानंतर सामान्य लोकांना कशा पद्धतीने सेवा मिळणार? फक्त एक आहे, चंद्रकांत दादांच्या बाबतीत जे झालं शाईफेक हे योग्य नाही, आम्ही त्याचं समर्थन करत नाही. आम्हीसुद्धा आंदोलन मोठी करू शकलो असतो, बसेस जाळू शकलो असतो, पण तसं न करता एक शांततेच्या मार्गावर पण शक्ती दाखवत आपण 800 किलोमीटर या युवांचे प्रश्न मांडत असताना तिथं चालणार आहोत. आणि 24 तारखेला आशीर्वाद यात्रा पुण्यामध्ये झाल्यानंतर, टिळक स्मारकला 10:30 वाजताचा कार्यक्रम झाल्यानंतर 25 तारखेपासून तुळापूर या ठिकाणापासून ते 42 दिवस 800 किलोमीटर चालत युवांचे हे सर्व प्रश्न आम्ही शांततेच्या मार्गाने पण ताकदीने तिथं मांडणार आहोत.